नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी, पोयम 2.3 द इंच केप रॉक या कवितेतील आईस ब्रेकर्स। चला तर मग सुरुवात करूयात। आईस ब्रेकर्समध्ये पहिली ॲक्टिव्हिटी आहे प्रिपेअर अ वर्ड रजिस्टर रिलेटेड टू मरीन लाईफ, की आपल्याला मरीन लाईफ समुद्री जीवन, सागरी जीवन या जीवनाशी संबंधित काही शब्द लिहायचे आहेत। एक शब्द आपल्याला लिहून दिलेला आहे सेलर्स, आणि बाकीचे आपल्याला शब्द लिहायचे आहेत। तर ते मरीन लाईफशी रिलेटेड असलेले, संबंधित असलेले शब्द आहेत हार्बर, पोर्ट, सबमरीन, त्यानंतर अँकर, सीबेड, टाइड्स, शिप। हे काही मरीन लाईफशी रिलेटेड असे शब्द आहेत। त्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी आहे द फंक्शन्स ऑफ लाईट हाऊस आर, लाईट हाऊसचे कार्य काय काय आहेत ते आपल्याला बघायचे। तीन कार्य आपल्याला लिहायचे, तर तीनपैकी एक कार्य आपल्याला अगोदरच लिहून दिलेलं आहे। लाईट हाऊस त्याचं फंक्शन आहे टू शो द डिरेक्शन, दिशा दर्शवण्यासाठी। दुसरा आहे टू साऊंड फॉग हॉर्न्स इन टाईम्स ऑफ पुअर विजिबिलिटी टू वॉर्न शिप्स, आणि तिसरं फंक्शन आहे टू वॉर्न शिप्स अबाउट ट्रेचरस रॉक्स। या नंतरची ॲक्टिव्हिटी आहे डिस्कस इन पेअर्स द व्हेरियस फेमस रॉक्स इन द वर्ल्ड अँड मेन्शन द प्लेसेस वेअर दे आर, की आपल्याला या जगभरातील जे काही सुप्रसिद्ध रॉक्स खडक आहेत ते या ठिकाणी डिस्कस करायचे आहेत, आणि ते रॉक्स कोणत्या ठिकाणी आहेत ते आपल्याला लिहायचं आहे। एक आपल्याला करून दिलेलं आहे, पहिल्या कॉलममध्ये आहे फेमस रॉक आणि दुसऱ्या कॉलममध्ये आहे प्लेस। तर फेमस रॉक या कॉलममध्ये पहिला आहे बॅलेन्सिंग रॉक, आणि त्याचं स्थळ, त्याची प्लेस आहे महाबलीपुरम। त्यानंतर आपल्याला बाकीचं पूर्ण करायचं आहे। तर त्याच्यामधील दुसरा आहे सायजेरिया रॉक प्लॅटो, आणि ते आहे श्रीलंकेमध्ये। जायंट कॉजवे हा नॉर्दर्न आयर्लंडमध्ये स्थित आहे। त्यानंतर आयर्स रॉक हा सेंट्रल ऑस्ट्रेलियामध्ये आहे। तर हे काही फेमस रॉक्स होते जगामधले, आणि त्यांच्या प्लेसेस या ठिकाणी आपण मेन्शन केलेले आहेत। समोरील ॲक्टिव्हिटी आहे नरेट इन द क्लास अ स्टोरी अबाउट समवन हू डिस्ट्रॉइड ऑर स्पॉइल्ड समोन एल्सेस गुड वर्क, की तुमच्या क्लासमध्ये अशी एखादी स्टोरी सांगायची की एखाद्या व्यक्तीने, दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने चांगले केलेले कार्य हे डिस्ट्रॉय केलेले असेल, त्याचा नाश केलेला असेल, त्याचा विनाश केलेला असेल, अशा आशयाची एखादी स्टोरी तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये सांगायची आहे। तर ती स्टोरी आपल्याला अशा पद्धतीने सांगता येईल। वन्स अपॉन अ टाईम अ मॅन लिव्ड इन द व्हिलेज, ही वॉज व्हेरी गुड बाय नेचर। वन्स ही थॉट टू कन्स्ट्रक्ट अ हॉल फॉर व्हेरियस सेरेमनीज इन द व्हिलेज। ॲज द न्यूज स्प्रेड मोस्ट ऑफ द व्हिलेजर्स वेअर हॅपी, बट फ्यू ऑफ देम वेअर जेलस।
As the construction started, the hall was about to complete. Once in a night, the jealous people came over there and destruct the walls of the hall. They ruined the great intentional work. In society, such peoples are there. Be aware of them as they are the virus to the society. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज किंवा वेगवेगळ्या स्टोरी तुम्हाला या ठिकाणी सांगता येतील की आपल्याला स्टोरीमध्ये सर्वात महत्त्वाचं काय की एखादा व्यक्ती जो काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहे, समाजात अशी लोकं असतात जे त्याचा विनाश करण्याचा, त्याचा नाश करण्याचा प्रयत्न करतात. अशा पद्धतीच्या बऱ्याचशा स्टोरी आपल्या आजूबाजूला असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या स्टोरींचा, त्या कथांचा अनुभव आपल्याला समाजात किंवा इतर ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला मिळतो. आता वळूयात शेवटच्या ॲक्टिव्हिटीकडे. शेवटची ॲक्टिव्हिटी काय आहे ते बघूयात. डिस्कस इन पेअर्स अँड ग्रुप्स द फॉलोइंग एक्सप्रेशन्स. खाली काही एक्सप्रेशन दिलेले आहेत, त्याबद्दल आपल्याला पेअरमध्ये ग्रुपमध्ये चर्चा करायची आहे. टेक द हेल्प ऑफ युअर टीचर. आणि ही चर्चा करत असताना काही मदत लागल्यास तुम्हाला तुमच्या शिक्षकांची मदत घ्यायची आहे. तर हे जे एक्सप्रेशन्स आहेत, ते एक्सप्रेशन्स कोणकोणते आहेत ते आपण बघूयात. ॲज यू सो शॅल यू रीप. बी क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. सी व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. आणि डी टिट फॉर टॅट. एक आणखी आहे, ती आहे ई एविल डिग्ज अ पीट फॉर अदर्स बट फॉल्स इन टू द सेम. या एक्सप्रेशनचा आपण थोडक्यात अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर आपण समोर वळूयात. पहिलं दिलेले बघा, ॲज यू सो शॅल यू रीप. याला आपण मराठीत म्हणतो की जसे पेराल तसे उगेल किंवा पेराल तसे उगवेल. बी आहे क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट, की जो काही तुम्ही गुन्हा करत असता त्या गुन्ह्याला शिक्षा ही मिळतेच. सी व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड, की जसं तुम्ही जगाला द्याल तसंच ते तुम्हाला मिळेल. टिट फॉर टॅट, जशास तसे. ई एविल डिग्ज अ पीट फॉर अदर्स बट फॉल्स इन टू द सेम, की दुष्ट हे दुसऱ्यांसाठी खड्डा खोदतात पण ते त्यात स्वतःच पडतात. तर ह्या पाचही एक्सप्रेशनचा विचार केल्यास आपल्या असं लक्षात येतं की हे जवळपास जवळपास म्हटल्यापेक्षा हे सारखेच आहेत. आता या याच्याबद्दल बघताना आपल्याला असं लिहिता येईल, द इडियम्स अँड प्रोवर्ब्स गिवन अबो कन्वे द सेम मीनिंग. द मीनिंग ऑफ दीज इडियम्स अँड प्रोवर्ब्स इज दॅट वेन अ पर्सन ॲक्ट्स विथ अ सर्टेन इंटेन्शन द रिझल्ट विल बी द सेम. इफ युअर इंटेन्शन इज गुड द देन यू विल गेट बेनिफिटेड, बट इफ युअर इंटेन्शन इज बॅड देन यू विल हॅव टू फेस द डेंजर. की वर दिलेल्या ह्या ज्या काही मनी किंवा वाक्प्रचार आहेत यामध्ये पाचीच्या पाची गोष्टींवर जर का आपण विचार केला तर यांचा अर्थ हा सारखा आहे. आणि त्याचा अर्थ काय सांगतो की जसं आपण वागतो तसं आपल्याला मिळत राहतं. की जसं आपलं इंटेन्शन आहे, जसा आपला हेतू आहे, तसंच आपल्याला मिळते, त्याचा रिझल्ट तसाच येतो. जर तुमचं इंटेन्शन, तुमचा हेतू हा चांगला असेल तर तुम्हाला निश्चितच चांगल्या गोष्टी प्राप्त होईल किंवा त्याचा फायदा होईल. पण जर तुमचा हेतू हा वाईट असेल तर निश्चित तुमच्या पदरात वाईट पडल्याशिवाय राहणार नाही. तर अशा पद्धतीचं हे जे एक्सप्रेशन्स दिलेले आहेत, या एक्सप्रेशनचा अर्थ एकच होतो की जसं तुम्ही द्याल तसं तुम्हाला ते मिळेल. म्हणून आपण नेहमी चांगला विचार करायचा, जेणेकरून आपल्या पण
आपल्यासाठी ते चांगलं राहील, कारण विचार चांगला केला तर आपल्याला चांगलंच मिळतं. आपण वाईट विचार केला किंवा वाईट केलं तर आपल्यालासुद्धा वाईटच मिळत असतं. की जशी हिंदीत जशी म्हण आहे की कर भला तो हो भला, तशा पद्धतीने. त्याच्यामुळे आपण कधी पण चांगलंच केलं पाहिजे, चांगलंच वागलं पाहिजे. तर या ॲक्टिव्हिटीच्या समाप्तीबरोबरच आपण या आईस ब्रेकर्समध्ये इथेच थांबणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल तर कमेंट बॉक्स सदैव तुमच्यासाठी खुला आहे. कमेंट बॉक्समध्ये कोणतीही कमेंट करा, काही अडचण नाही. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू, थँक्स अ लॉट.